आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया. आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला 75 तोळे सोनं अर्पण केलंय. प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांकडनं 37,50,000 रुपये किमतीचे दागिने देवी चरणी अर्पण करण्यात आले. संपूर्ण सरनाईक कुटुंब तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पोहोचलंय. सध्या प्रताप सरनाईक आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्यासोबत. राहुल, देवीला देवीचं दर्शन घेऊन दागिने अर्पण केल्याची माहिती मिळते, काय विशेष कारण? नाही, मी त्याचं कुठलंही इंटरप्रेट करणार नाही, कारण मला माहिती नाही. मला आज सकाळीच माहिती मिळाली की श्री प्रताप सरनाईक आपलं सहकुटुंब आलेले आहेत. 25 सदस्य त्यांचे आज तुळजाभवानीच्या चरणी आलेले आहेत आणि श्री रोजकरी यांच्या मी घरी आहे. मी फारच प्लेन आहे. मलाही खरं तर सकाळी कळलं की तुम्ही 75 तोळे सोनं, मला तर काही इंटरप्रेट करायचं नाही. नाही, असं काही नाही आहे. प्रामुख्यानं कुलदेवता आहे आमची आणि माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळेस मी नवस घेतला होता आणि आज माझ्या दोन्ही नातवंडांचं जावळ करायचं होतं, त्यामुळे त्या नवस फेडण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो. आणि ज्यावेळेस नवस केला होता तेव्हा देवीला 51 तोळ्याचा पादुका आणि 21 तोळ्याचा हार असं मी नवसामध्ये सांगितलं होतं देवीला, की माझं मुलांचं व्यवस्थित झाल्यानंतर, कुटुंबाचं म्हणजे दोन्ही मुलांचं लग्न झाल्यानंतर ह्या ठिकाणी येईल. आणि मध्यंतरी कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आणि काही संकट आमच्यावर आली होती कुटुंबियांवर, त्यामुळे येता आलं नव्हतं. परंतु आज जावळ काढायचं होतं दोन्ही नातवंडांचं म्हणून ह्या ठिकाणी आलो. हो, त्यामुळे आज ह्या ठिकाणी आलो. बाकी काय प्रसिद्धीसाठी किंवा मीडियामध्ये काही यावं ह्यासाठी नाही. एक आमच्या पूर्ण कुटुंबियांची कुलदेवता आहे आणि कुलदेवतेच्या दर्शनाला मी वर्षातून बऱ्याच वेळा येत असतो, परंतु आज खास नवस फेडायला आलो होतो. नातवंडांचं जे काही गाऱ्हाणं देवीला घातलं होतं ते गाऱ्हाणं पूर्ण झालं, त्याबद्दल आज सगळ्या पूर्ण परिवाराला, माझ्या दोन्ही मुलं सुना आणि दोन्ही नातू यांना घेऊन ह्या ठिकाणी आलो. एक तर 75 हाच आकडा थोडासा शुभांक अशा अर्थाने तुम्ही बघता का, कारण मग ते बनवलं कुठं? तसं काही नव्हतं. म्हणजे मी पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस 51 तोळ्याचं आणि दुसऱ्या मुलाच्या वेळेस 21 तोळ्याचा हार घालेल असं सांगितलं होतं. आणि प्रामुख्यानं मी जरी काही सांगितलं तरी शेवटी माझ्या पत्नीनेच ते सगळं घातलं होतं, त्यामुळे तिनेच ते सगळं सोनाऱ्याकडनं बनवलं आणि नवस जो फेडायचा होता त्यामुळे बनून तर ठेवून जवळजवळ 2-1 वर्षाहून अधिक काळ झाला होता. परंतु मध्यंतरी ह्या कोरोनामुळे किंवा मंदिरच बंद होती सगळी आणि काही दुसरी सुद्धा संकटं आमच्या कुटुंबियांवर होती, त्यामुळे ते येता आलं नव्हतं. आज अचानक सांगितलं की आपण जाऊया आणि आलो. त्या अलंकाराशी संबंधित आणखीन एक प्रश्न, की जडावा ज्या आहेत, ज्या पादुका आहेत, त्या फार स्पेसिफिक पादुका आहेत, त्या कुठं बनवल्या? नाही, हे मुंबईच्याच आमचे जे रेग्युलर ज्वेलर, त्या महिलांचं सगळी ज्वेलरी बनवतात, त्यांच्याकडेच बनवली आहेत. आणि ती महिलांचं म्हणजे माझा काही सहभाग नव्हता. म्हणजे इवन सांगायची गोष्ट अशी की बनवल्यानंतर आज मी पहिल्यांदा इकडे म्हणजे घरी माझ्या होते त्या विचारला पाहिजे. ज्या संकटाबद्दल तुम्ही बोलताय, मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये पण मध्ये सरकारने सांगितलं की ईडीच्या संदर्भातली सगळी कारवाई, जी काही संकट. नाही नाही, कसं असतं, भले ईडीच्या कारवाईबद्दल तुम्ही असं म्हणताय, परंतु ही न्यायालय प्रक्रिया आहे. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही नेता, ही कारवाई पुढे जावी, ही कारवाई थांबवावी, अहो जी प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, हायकोर्टामध्ये प्रलंबित आहेत, त्या प्रकरणामध्ये राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्यांचा सहभाग असूच शकत नाही. काही अधिकाऱ्यांना काही प्रमाणात कोणीतरी काही सांगू शकतं, परंतु न्यायालय प्रक्रियेमध्ये कुठलाही राजकीय पक्ष नसतात. त्यामुळे माझं सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टामध्ये माझी जी प्रकरणं ती चालू आहेत. आपण बोलूया त्यांच्याशी. एवढीच साधी सरळ बातमी महाराष्ट्राला आपण सांगितली की श्री प्रताप सरनाईक हे आपल्या कुटुंबियासह आले आणि त्यांनी 75 तोळं सोनं हे आई जगदंबेच्या चरणी अर्पण केलेलं आहे. राहुल, धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल आणि माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.